संपूर्ण महाराष्ट्र मध्ये टेंडर गुरु चॅनलच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत लाखो उद्योजकांना मार्गदर्शन केलेलं आहे. शासकीय टेंडर्समध्ये काम करत असताना एक गोष्ट लक्षात आलेली आहे की शासकीय टेंडर्समध्ये आपण ज्यावेळेस काम करतो तर त्या काम करत असताना त्याची पात्रता, त्यानंतर शासकीय टेंडर कुठे कुठे निघतात, कशा पद्धतीनं शासकीय टेंडर आपण भरली पाहिजे या संदर्भात आपल्याला माहितीच नाही आहे. आज आपण सर्वजण इथे आलेला आहात तर मला माहिती आहे, कारण कित्येक लोक मला ओळखतात, संस्थेबद्दल नेहमी नेहमी प्रश्न मांडतात, आमच्या संस्थेला काम मिळत नाही, आमच्या संस्थेला काम मिळत नाही. तर मी साहेबांसमोर एक विषय सांगतो की असे काही लोक होते की ज्यांनी 12-12 वर्षा अगोदर संस्था नोंदणी केली पण तरीसुद्धा त्यांना शासकीय कामं मिळाली नाही. पण टेंडर गुरु चॅनलच्या माध्यमातून माझी आणि त्यांची नेहमी चर्चा व्हायची, कोरोनामध्ये आम्ही नेहमी चर्चा करायचो. तर विषय तिथे नंतर असा लक्षात आला, शासकीय टेंडरची जी पात्रता असते ती पात्रताच बऱ्याच उद्योजकांना माहितीच नाही आहे की शासकीय टेंडरमध्ये पार्टिसिपेट करताना काय पात्रता केली पाहिजे. त्या व्यक्तींना मी बोललो की अरे बाबा, म्हटलं तुझी कधीपासून संस्था नोंदणी झाली, तोणी 12 वर्ष झाली पण फक्त मी ऑडिटच करतो, मला एकही काम मिळत नाही. आणि भरपूर सारी कागदपत्रं कदाचित काही जणांकडे असतील, एवढी मोठी कागदपत्र तो घेऊन आला. मित्रांनो, त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, मी फक्त मोजून 8 प्रमाणपत्रं घेतली त्याची, फक्त 8 पेपर्स. कदाचित तुमच्याकडे असतील सुद्धा मी पुन्हा वाचून सांगतो तुम्हाला. आपल्या संस्थेची घटना, संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचं पॅन कार्ड, संस्थेचं उद्यम आणि जिल्हा उपनिबंधकांनी त्यांना दिलेलं एक पत्र ज्यामध्ये टेंडर फी आणि EMD पासून सूट मिळते. त्या व्यक्तीला 12 वर्षामधून जी कामं मिळाली नव्हती ती 2 महिन्यामध्ये 39 टेंडर मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना मिळवून दिली. टाळ्या व्हायला पाहिजे. मग काय, याच्यामधून एक गोष्ट समजली, तुमच्याकडे सगळं काही आहे, प्रत्येक गोष्ट शासन देऊ शकत नाही.